पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते. तर सकाळचं डायमंडचं आलू पेहरायला आलो आहे. खास करून आपलं मेन टार्गेट हे चिमणी पकडणे असणार आहे. त्यामध्ये मिक्स मालसुद्धा भेटेल, मोहित, छोटे रावस, कोलबी. तर बघूया कशा प्रकारे मांगडा भेटणार आहे. जास्तीत जास्त आपण चिमणी पकडचा प्रयत्न करू पेहऱ्यामध्ये. आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे शेवट तुम्ही नक्कीच बघत राहा आणि आपल्या आजच्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा. चॅनल नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारच्या नवीन नवीन मासेमारीच्या व्हिडिओ घेऊन असतो तुमच्यासाठी. तर आता पहिला आता पेहरा येईल आता किनाऱ्यावर थोड्या वेळातच. तर जाऊ आता बघू कशा प्रकारे आता मावरा आला तर आपल्या पहिल्या पेहऱ्यामध्ये. आता आपण छोटाच पेहरा आणलेला आहे. पहिली शिंग आली चिमणा, राबून बनल चिमणा पहिला. तर मंडळी आपल्या पहिल्या पेरामध्ये 4 ते 5 चिमणी आली होती. आता पाऊस वाटण सुद्धा बघा, पावसाचं वाटण होऊन गेलेलं आहे. जर पाऊस पडला तर या पेरम सुद्धा आपल्या चिमणी लागू शकतात. बघू आता दुसरा पेरा आपला किनावर येईल पडेल. तर बघूया कशा ते आपला दुसऱ्या पेरा मावरा. हाय हाय, तर मंडळी आपल्या या पेहऱ्यामध्ये आलेलं आहे. आपल्या पेहरा मारताना दिसली होती, त्यामुळे जवळची पेहरा मारला होता. या बघा चांगली आली या पेहऱ्यामध्ये, टोकी रे सारा टोके झाला. टोकी रे जास्त आहे. जास्त टोकीड झालं याच्यामध्ये. मंडळी आपल्या दुसऱ्या पेरामध्ये चांगली चिंगाला लागल्या होत्या, पण जास्त म्हणून बघाल तर टोकरी चिंगल्या होत्या. जास्त डिमांड ही
गायब झालेला मासा बघायला मिळतो तुम्हाला. सावरा आला होता एक पेऱ्यामध्ये साईज बघा आत्ताच्या पंजा एवढा साईज आहे. बघा आपली खाडी, आपली समोर आपली खाडी दिसते, तिथेच आपले मासेमध्ये चालू आहे. निकाल सुद्धा फुल गेलेली दिसते बघा तुम्हाला, थोडी निकाल गेलेली आहे. त्यामुळे आपण आपल्या नाकामध्ये सारखे सारखे पेरे मारत आहोत. बघू आता वातावरण, पावसाळा वातावरण आहे पण पाऊस का पडत नाही, त्यामुळे आता शिंगाली पण येत नाही. बघा आता तुला शेवटचा पेरा असणार, पाचवा पेरा आहे. बघितलं असाल आपण पेऱ्याला गेलो होतो, खास करून आपण चिमण्यांच्या शोधामध्ये गेलो होतो. पाऊस सुद्धा कमी लागला आणि आता बघा ऊन सुद्धा पडलेलं आहे, त्यामुळे चिमणी सुद्धा कमी लागली. चिमणी जवळ 5 ते 6 असतील. मला घरी गेलो दाखवतो, ज्याच्यामध्ये मिक्स मावळ सुद्धा भेटला, चांगला मावळ आहे. खास करून आपण चिमण्यासाठी आलो होतो, त्यामुळे सोन्यासारखा भाव चालू आहे. जवळजवळ 3 चिमणी सुद्धा जर मोठी साईजची असेल 200 रुपयाला जातात. खूप डिमांड आता गाबडूलच्या चिमण्याला आहे. चला तर आपली आजची व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, कारण फुल पुढे अजून धमाक्याचा व्हिडिओ नक्की तुम्हाला बघायला मिळते आपल्या चॅनलवर. चला भेटूया आता लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.